Oh,
थोड़ा ना धीमाचा आवाज थोड़ा अजून कमी कर बखवाजांच्या कमी येतो सुंदर चेहरान फिर टेव सुंदर चेहरान फिर टेव सुंदर Oh.
Jai Jai Ram Krishna.
ترجمة
Oh, my.
هري هري جاي جاي هري 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 جاي جاي ويتومار كواي 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 ويتومار Oh,
Deva
परमेश्वर माऊली महावैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज आणि आपल्या ह्या अतिशय सुंदर रसाळ अभंगामधून जे धनी आहेत, जे श्रीमंत आहेत, असा सर्व श्रीमंत जीवांना विनंती करतायत, आलिया संसारा उठा 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 उठा, वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। महाराजांची वाणी रसाळ, त्यांचं व्यक्तिमत्व रसाळ, आणि त्या रसाळ व्यक्तिमत्वाचं दर्शन नुसतं तुकाराम महाराजांच्या अवतारात नाही, तर त्यांच्या अभंगवाणीतून सुद्धा होत। काय महाराजांची अभंगवाणी एवढी सुंदर, काय एवढी सुंदर! पण गंमत अशी आहे, मला नेहमी गंमत अशी वाटते की तुकाराम महाराजांचं जीवन, तुकाराम महाराजांचा स्वभाव आणि वाङ्मय, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। वागण्यामध्ये तुकाराम आहेत, मुद्दामून म्हणतो, काय मला जाणीव आहे मी काय म्हणतोय ते, वागण्यामध्ये तुकाराम आहेत, साधे आहेत, पण जेव्हा वीणा खांद्यावर घेतात आणि अभंग म्हणतात, काय काय अभंग तर अशा प्रतीतीने ताकदीने बाहेर पडतात, सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण, चॅलेंज काय! तुकाराम महाराजांची भाषा बघा कशी आहे, त्यांचं वागणं कसं आणि भाषा कशी बघा। वागण असं की अंगावर काठीने बडवलं तरी एक शब्द बोलले नाहीत, वागण असं की अंगावर गरम पाणी ओतलं तर अभंग बाहेर पडला, जळे माझी काया लागला वणवा धावरे केशवा माय बापा, तर असत रे जळलं रे अंग धावरे माय बापा, काय असे तुकाराम महाराज वेगळे। आणि आता अभंग बघा, सर्वात्मक पण माझे कोण हिरवून नेत, काय त्या सर्वात्मकपणाच्या प्रतीतीमध्ये वावरत वावरत अभंग लिहित होते, काय धारच अभंगाला अशी होती। हा नीट लक्षात घ्या, 350 वर्ष झाली अजून धार कमी नाहीये, काय खरं आहे की नाही, काय धार आहे बघाओ,
काय काय धारी असे असतात काय त्या तलवारी असतात बघा जुन्या काळच्या काय त्या कुठच्या तरी बाप दादाच्या कोणाचे तरी असतात पण शो पीस म्हणून लटकवलेले असतात काय शो पीस म्हणून लटकवलेले असतात त्याला काढा हातात घ्या हा हातात घेतलं ना काहीच वाटणार नाही नीट लक्षात घ्या जाऊ दे बाकीचं सगळं सुतळी सुद्धा कापली जाणार नाही ते काय सुतळी सुद्धा कापली जाणार नाही धारच नाही तसं नीट लक्षात घ्या तुमचं आमचं असं जीवन आहे बिनधारेचं काय हा धारच नाही जीवनाला बोथट जीवन एक सांगू का कुठच्या जीवनाला धार नसते माहितीये का ज्या जीवनाला आधार नाही त्याला धारच नाही काय नीट लक्षात घ्या ज्या जीवनाला आधार नाही त्या जीवनाला धार काय बघा गंमत कशी असते माझं लहानपणीचं आठवतं काय धार कशी असते बघा काय लहानपणी गंमत अशी व्हायची की आम्ही खाली कधीतरी काय चेंडू फळी क्रिकेट वगैरे खेळायला जायचो काय एकटे असल्यावर गपचूप असायचो पण गंमत कशी व्हायची कधी कधी भांडणं व्हायची काय भांडणं झाल्यावर म्हणायचं आता येऊच नकोस आमच्याशी खेळायला काय खाली पाऊल टाक मग बघतो तुला काय काय बोलायचे खाली पाऊल टाक मग बघतो तुला मग आम्ही काय करायचं एरवी जायचं नाही पण आईचा हात धरून जायचं काय आईचा हात धरून आणि आईचा हात धरला की आम्हाला सुद्धा धार यायची हो नाही लक्ष देते ना काय सांगतोय मी कोणाचा तरी आधार असल्यावर जीवनाला धार आली तुकाराम महाराजांना जगाला वाटत होत की ह्यांच्याकडे कोणाचाच आधार नाही पण त्यांची प्रतिती अशी होती मागे पुढे उभा राहे प्रतिती आधाराची होती म्हणून प्रत्येक वाक्यात धार होती एक सांगू का काय काय धारी असे असतात मुंडकं उडवून टाकतात काय 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 धारी असे असतात हो खरी जर धार काढलेली तलवार काढली ना हातात सुद्धा घेताना जपून घेतात माणसं नीड बघ धार आहे नुसतं असं जरी झालं तरी कापलं काय बरोबर आहे की नाही धार आहे काय तसं काय काय धारी असे असतात ते मानेला लागलं तर मुंडकं उडून जातं पण ही धार नुसती मुंडकं उडवणारी धार नाही आहे तुकाराम महाराजांची ही धार दुधाची धार आहे हो काय ही धार दुधाची धार आहे ही तृप्त करणारी धार आहे काय तुकाराम महाराजांचे शब्द त्यांचं वाङ्मय तोंडातून उच्चारलं की समाधान वाटलंच पाहिजे काय काय गंमत आहे बघा धार आहे पण लागत नाही काय कशी गंमत आहे धार आहे पण लागत अहो प्रेम असंच असतं धारेधार असतं लागत नाही काय लागत नाही प्रेम लागतं का काय लागतं का नीट लक्षात घ्या बघा जगतामध्ये काय काय गोष्टी एवढ्या सुंदर घडल्यात वाटतात नाजूक पण ताकद खूप असते काय आता हे झाड आहे समोर काय तुम्ही बघा सिमेंट कॉन्क्रीट मध्ये टाकल्यावर कुठलं झाड उगतं का काय ज्या मातीत सिमेंट पडलं त्या मातीमध्ये काय उगवतं का कायच नाही एकदा पडलं की संपलं काय त्याची ताकदच संपली मातीची पण गंमत बघा मला गंमत वाटते सिमेंट मध्ये उगवत काहीच नाही पण भिंतीवर बरंच झाड उगवत काय बरोबर आहे की नाही तुम्ही भिंतीवर बघा काय चार पाच वर्ष झाली की कुठून ना कुठून तरी एक फांदी अशी वर येते आणि ती एक फांदी आली की अख्ख्या घराला काळजी लागते अख्ख्या बिल्डिंगला काळजी लागते अरे बघा झाड वाढतंय आताच तोडून टाका नाहीतर नंतर लक्षात आलं का आता मला सांगा या झाडाला काय धार आहे का दगड फोडण्याची काय आहे का धार काही पण ताकद बघा
ती प्रेमाची भक्तीची कळवळ्याची ताकद अशी आहे ही हळू 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 पुढे सरकत 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 दगड सुद्धा फोडून टाकत. तसं तुकाराम महाराजांची भाषा असं आहे, पाझर फोडणारी आहे, काय जिव्हाळा फोडणारी आहे. अंतःकरणाला लागल्याबरोबर पाझरलंच पाहिजे. उगच नाही 350 वर्ष झाली दिंडी चालू आहे, उगच आहे का पाझर फुटल्याशिवाय? काय पाझर फुटल्याशिवाय का? काय कमाल आहे बघा. थोड्या वर्षापूर्वी गेलेले मनुष्य त्याचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्याला धार लागत नाही. 350 वर्षापूर्वी गेलेले तुकाराम तुकोबाराय महाराज, त्यांची आठवण झाली तर होतं की नाही वारकऱ्याला? हा, ऊर भरून येतं की नाही? काय आता कोरोनाच्या वेळेस 2 वर्ष जायला मिळालं नाही, हा ऊर भरून आलं की नाही? काय प्रत्येक वेळेस वाटायचंच कधी जाईन देहूला, कधी जाईन आळंदीला, कधी जाऊ पंढरीला, माझ्या मायबाप्पाला कधी भेटणार, माझ्या सख्याला कधी भेटणार? अहो ही धार नाही तर काय आहे? काय ही आधार नाही तर काय आहे? एक लक्षात घ्या, इतर धारी तुमचं जीवन संपवतील पण प्रेमाची धार तुम्हाला तृप्त करणार. काय? हा, प्रेमाची धार तुम्हाला तृप्त करणार. म्हणून संत वाङ्मयाकडे धार कुठची? एकच आहे धार, जी धार तृप्त करते ती धार संत वाङ्मयात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक माऊलीची सुंदर ओवी आहे, जैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळीके माझी सापडे कोवळीये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरो नेणे, तैसे कठीण कोवळे पणे स्नेह देखा. काय किती सुंदर ओवी आहे बघा. जैसा भ्रमर भेदी कोडे, काय भ्रमर असतं की नाही? एवढा कडक असतो भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. ते भ्रमरामध्ये ताकद एवढी असते भुंग्यामध्ये, ते लाकूड सुद्धा फोडून बाहेर जातं, बरोबर आहे की नाही? किती ताकद आहे. पण बघा तो भ्रमर आहे की नाही? ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा मरा मरा. काय मला काय मजा वाटते माऊलीची. म्हटलं माऊली काय तुमचा भ्रमर आहे हो? इतर भ्रमर गुंगुंग करतात, तुमचा भ्रमर काय अलौकिक आहे, रुणझुण करतो. काय काय भ्रमर अलौकिक आहे? रुणझुण रुणझुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा, रुणझुण रुणझुण रे भ्रमरा, रुणझुण रुणझुण. काय काय वाजत? ऋण झुण ऋण झुण. आणि तो रुणझुण 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 करत 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 काय एका अशा फुलावर जाऊन त्याचा पराग सेवन करायला जाऊन बसतो. काय त्याचा पराग सेवन करायचा हळूच जातो. काय आणि त्या फुलावर जाऊन बसतो. गंमत अशी असते, नेमकी संध्याकाळची वेळ होते. काय नेमकी संध्याकाळ? आणि संध्याकाळ झाली की फुलं काय मुख बंद करतात आपलं. काय तो भ्रमर तो पराग सेवन करण्यामध्ये एवढा तल्लीन झालेला असतो, त्याला माहितीच नसतं आजूबाजूला काय चालू आहे. काय तो त्याच्या आनंदात एवढा असतो की ते झाड दे फुलांनी आपल्या पाकळ्या कधी मिटल्या हे त्याचं त्याला कळत. आणि गंमत बघा, असं होतं की तो पराग सेवन करण्यात एवढा मग्न असतो की सकाळ होते तरी तो त्या फुलामधनं बाहेर निघत नाही. त्या फुलामध्ये अडकला की तिकडंच तो संपतो.
दुसऱ्या दिवशी जेव्हा कमळ उमलत त्याच्यामधनं त्याचा मृतदेहच बाहेर पडतो. काय नीट लक्ष देऊन ऐकताय की नाही? काय होतं? कमळ उमलत आणि त्याचा मृतदेहच बाहेर पडतो. आता मला सांगा, जो लाकूड फोडू शकतो त्याला पाकळ्या काय हो? काय? जो लाकूड फोडू शकतो त्याला पाकळ्या काय विशेष आहे? नुसते पंख असे झटकले तरी तो बाहेर निघेल. पण तो बाहेर निघत नाही का? प्रेमा करता. लक्षात आलं का? त्याचं त्या परागावर, त्या फुलावर एवढं प्रेम असत कि त्याच्या करता तो आपलं आयुष्य संपवतो, पण त्या फुलाला काही होऊन देत? मला सांगा, भवऱ्याला धार आहे कि भवऱ्याच्या प्रेमाला धार आहे? काय सांगा की कशाला धार आहे? हा, नीट लक्षात घ्या, प्रेमाची धारच अशी आहे. दुसऱ्याचं आयुष्य संपवणं वेगळं, प्रेम आनंदात एवढा असतो की स्वतःच संपलं तरी त्याला वाईट वाटत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून नीट लक्षात घ्या, ते तुकाराम महाराज त्या भवऱ्यासारखेत. ताकद आहे केवढी? सर्वात्मकपण. ताकद केवढी आहे? काय तुका आकाशा, हा एवढी ताकद आहे. पण एवढी ताकद अजून सुद्धा म्हणतात, लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाव. ताकद एवढी आहे कि एकदा तुकाराम महाराज जोश मध्ये आले. काय भक्ती प्रेमाचा जोश होता. ते म्हणाले, चाले नारायणा घाली दंडवत आपुल्या कल्याणा लागून या. ताकद बघा काय, काय सामर्थ्य बघा काय. चाले ए नारायणा, तुझ्याकडे कोणच बघणार नाही. म्हणून तुझं कल्याण तुला करायचं असेल, पड पाया. नीट लक्षात घ्या, काय काय वेळेस प्रश्न विचारला जातो, आई आधी की मूल आधी? काय जगताच्या दृष्टिकोनातून लोक बोलतील, आई आधी मग मूल. पण भक्ती प्रेमाच्या प्रांगणात उलट असत, आधी मूल आणि मग. काय म्हणून या ताकदीने तुकाराम महाराज हा अभंग लिहितायत. आलिया संसारा उठा उठा वेग करा शरण जा उदारा. म्हणून आज योग चांगला आहे. काय बीड मध्ये काय, मला वाटतं माझं पहिलंच असं हे या क्षेत्रात कीर्तन. काय श्री आमचे श्रीहरी महाराज फवार यांनी अतिशय आवडीने प्रेमाने, महाराजांवर अतिशय प्रेम म्हणून माझ्यावर प्रेम आहे. काय महाराजांवर त्यांची खूप इच्छा होती की महाराजांनी इकडे यावं कीर्तन करावं, पण महाराजांची प्रकृती आता एवढी स्वस्थ नाहीये की ते बाहेर जाऊन कार्यक्रम करतील. पण महाराजांनी जवळजवळ आता बाहेरचे कार्यक्रम बंदच केलेले आहेत. काय पण त्यांची खूप इच्छा, काय खूप इच्छा की महाराजांनी इकडे यावं, आणि त्या इच्छेच्या पोटी मला इकडे कीर्तन आहे आज. काय त्या इच्छेमुळे, त्यांच्या आवडीमुळे. काय आता सुद्धा आतमध्ये बसलो होतो तेव्हा भरभरून महाराजांबद्दल बोलत होते. काय त्यांचं प्रेम महाराजांच्या बद्दल, अख्खा महाराष्ट्रच महाराजांवर प्रेम करतो. तशी काय माझी इकडे उभं राहण्याची तशी काय लायकी नाहीये. काय पण काय निळा म्हणे पोटा आलो म्हणून झालो अधिकारी. काय काय म्हणून आलिया संसारा उठा. काय उठा, काय ह्या अभंगाची धार नीट लक्षात घ्या. काय धार नीट लक्षात घ्या, हा अभंग असा आहे की तुमच्या अंतःकरणात शिरून तुम्हाला खेचून घेऊन येणार. काय संत वाङ्मयच असे. अहो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार ज्या अभंगाने झाला त्या अभंगाची ताकद काय सांगायची.
काय काय सांगायची त्या अभंगांची ताकद काय ह 13 दिवस भया रक्षुनिया उदकी कोरण्याची लाडोनी दाखविल्या शिकी अपार कविता शक्ती भवोनी हलोकी कीर्तन श्रवणी तुमच्या उद्धरती जन लोकी जय जाजी सद्गुरु स्वामी तुकयादा तारा तारक तू सकळांचा हा कोण आहेस तू तारक तू सकळांचा जीवलग सोयरा जय जाजी सद्गुरु स्वामी तुकयादा तारा का कोण आहेस तारक तू सकळांचा जीवलग सोयरा हा एक लक्षात घ्या असे जीवलग भेटले म्हणून वारकरी संप्रदाय निर्माण झाला वारकरी संप्रदाय पंडितांनी निर्माण केला नाही शास्त्र्यांनी निर्माण केला नाही ज्यांच्याकडे ज्वाळा होता ज्यांच्याकडे प्रेम होतं ज्यांच्याकडे आवड होती भक्ती होती अशांनी निर्माण केलं काय नीट लक्षात घ्या काय हे निर्माण होण्याचं कारण सर्वसामान्य माणसाला सर्व संसारिक माणसाकरता हा निर्माण झालेला संप्रदाय काय म्हणून आज इकडे आल्यावर अजून बरं वाटलं मला काय आमचे महाराज आता ओळख करून देत होते आमची पहिलीच भेट श्री हरी महाराजांची काय म्हणाले महाराज आम्ही दत्त उपासक आहोत साधू वेशातच आहोत साधूच आहोत काय पण आम्ही गृहस्थ आश्रमी आहोत काय मला फार बरं वाटलं काय जगामध्ये काय काय वेळेस असं लोकांना समजूत असते की गृहस्थ आश्रम मी काय परमार्थ करूच शकत नाही जो सर्व संघ परित्याग करतो तोच परमार्थ नीट लक्षात घ्या हा पांडात निर्माण केला ही वाट निर्माण केली ती वारकरी संप्रदायाने केली काय म्हणून उच्चार सुद्धा अभंगाचा कसा आहे आलिया संसारा काय कोणाला म्हणतायत म्हणतायत का माझ्या समोर बसलेले काय असं म्हणतात का ज्यांना काहीच कळत नाही अशांनी माझं ऐका ज्यांच्याकडे ज्ञान नाही जे अज्ञानी आहेत ते माझं ऐका नाही नाही आलिया संसारा काय मग आलिया संसारामध्ये कोण आलं नवे नवे कोण नाही आलं काय कोण नाही आलं एक सांगू का ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलीच क्रांती केली जिकडे रेड्याला ज्ञानेश्वरी ऐकायचा अधिकार दिला ते बाकी कोणाचा प्रश्नच उरला नाही काय बाकी कोणाचा प्रश्नच उरला नाही नीट लक्षात घ्या ताकद काय होती आलिया संसार गाते श्रोते आणि पाहते 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 या सकळा ते
चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा देवी नवणी काय बघा काय काय कोणा कोणाला म्हणतात बघा माऊली गाते काय गाते पाहिजेत की नको काय अहो गाणं पाहिजेच गाण्याचं अंग पाहिजे काय गाण्याचं अंग पाहिजे काय तिकडे सारे गम पद निसा करायची गरज नाही काय गाण्याचं अंग पाहिजे सुरेलपणा पाहिजे तेवढं असलं ती भरपूर हा गोड लागत काय भजनामध्ये टेक्निकल करायची गरज नाही भाव पोचला की झालं काय भाव तिथपर्यंत पोचला की भरपूर झालं काय हा नीट लक्षात घ्या भजनामध्ये बाकी कशाचीच गरज नाही भाव पाहिजे कुठलं मला सांगा तुकाराम महाराजांना तुकाराम महाराज जेव्हा आळवत होते काय प्रेमाने हाक मारत होते त्या हाक मारण्यामध्ये कुठला राग होता त्यांना माहिती होतं का पण माहिती नसताना सुद्धा राग बाहेर पडत होता काय हा माहिती नसताना सुद्धा सहज आळवणं बोलवणं जेव्हा लहान मूल खळखळीने आईला हाक मारत त्यामध्ये काय असतो त्या बाईचं काम चालू असतं काय काम करत करत तिचं अर्ध लक्ष पोराकडेच असतं काय करतोय काय नाही काय मग चालू असतं मध्ये मध्ये खेळायचे ओरडायचे आवाज येत असतात आणि ओरडता ओरडता खेळता खेळता मध्येच ते पोर पडतं काय मध्येच ते पोर आणि पडल्या पडल्या जोरात ओरडत आई ग ओरडलं कळवळून जेव्हा बाहेर ओरडत तेव्हा सहज फटकन आईचं लक्ष त्याच्याकडे जात काय आईला सांगायची गरज नाही काय ती थांबलेलीच असते माझ्या बाळाला लागलं तर त्याला काय झालं तर तो कुठे पडला तर काय कळकळून हाक मारली की अहो सांगायची गरज नाही दृष्टांत खूप सगळ्यांना माहिती आहेत हा कहे वैकुंठ ती कहे गजराज काय हा कहे वैकुंठ हा गजराजाने जेव्हा हाक मारली मला सांगा बरं काय विष्णू सहस्त्र नाम म्हटलं का मी टीका टिप्पणी करत नाही पण नीट लक्षात घ्या काय म्हटलं ह्याला महत्व नाही किती कळकळीने म्हटलं ह्याला महत्व काय एकच हाक मारावी बस काय बस भरपूर झालं काय भरपूर झालं तेव्हा नीट लक्षात घ्या भजन म्हणजे हाक मारणं बाकी काही नाही काय आम्ही सुद्धा जेव्हा सुरुवात करतो भजनाची तुम्ही बघा सगळे म्हणत असतात की महाराजांचं रामकृष्ण रे लय वेळ चालतो काय लय वेळ चालत अहो तसंच असतं काय होतं आमच्या दादा महाराजांनी आम्हाला शिस्त घालून दिली काय बरं का महाराज ही आमची कीर्तनाची पद्धत काय जेव्हा रामकृष्ण रे सुरू होतो काय तुम्ही बघा पहिलं आळवणं झालं थोडेसे आलाप झाले सुरुवातीचे की मग आम्ही डोळे झाकतो मग डोळे झाकून काय करायचं ज्याला हाक मारली त्याला डोळ्यासमोर उभं करायचं काय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी काय बघा त्या साध्या रामकृष्ण हरीत काय डोल आहे बघा काय आता हे आता मी बघा हे म्हणतो बघा कसं वाटतंय रामकृष्ण हरे काय असं वाटलं का काय बोलवतोय असं असं वाटलं वैतागलाय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे काय आणि डोळे झाकून जोपर्यंत पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहत नाही तोपर्यंत डोळे उघडत नाही आणि मग त्याच्यानंतर अभंग येतो सुंदर सुंदर ते ध्यान ध्यान उभे काय हे काय आहे रूपाचा अभंग म्हणजे काय जे रूप आता ध्यानात होतं त्या रूपाचं वर्णन करणं सुंदर
ते ध्यान म्हणा की सुंदर अहो जे बघितलंच नाही त्याला काय म्हणताय नीट लक्षात घ्या काय म्हणतोय ते सुंदर ते ध्यान कुठलं जे आत्ता बघितलं ते कटावर कर ठेवलेलं काय मयूरपुच्छ असलेलं काय हा नीट लक्षात घ्या तुळशी हार गळा कासे पितांबर काय महाराज गोड लिहित आहेत आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे शेवटचं कडवं महत्वाचं आहे तुका म्हणे माझे हेची काय शब्द आहेत बघा सुंदर हेच माझं सुख कुठे हेच काय पोरीचं लग्न होत काय आणि लग्न झाल्यानंतर काय 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 वेळेस लहर असते मागचं आठवत काय मी आधी कशी होते काय होत काय होत काय होत काय होत ही एक होती काय येडी हळद काय एक येडी हळद होती काय गंमत काय झाली तिने काय केलं लग्न झाल्यावर पहिल्या दिवशी तिला असंच लहर झाली आणि मागच्या आठवणी आठवत होत्या काय आणि त्या आठवणी काढता काढता तिने काय केलं माहितीये का घरातून असं एक छोटीशी बॅग आणली होती आणि त्या बॅगेमध्ये काय होतं माहितीये का महाराज मागे जे नापास केले होते त्यांचे फोटो होते काय मागे जे नापास केले होते त्यांचे सगळ्यांचे फोटो काय नवरा बिरा घरी नव्हता काय तिने काय केलं सगळे फोटो काढले असे मांडले आणि सगळ्याकडे बघत बसले काय एवढंच भाग्य होत की त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा होता फोटो ज्याला पास केला त्याचा सुद्धा काय आणि बघत होती आणि बघता बघता मागणं नवरा आला काय काय करणार तुम्ही आम्ही जर असं चित्र बघितलं तर काय करू काय तो चांगला होता सुज्ञ होता अगं काय करतेस काय करतेस काय नाही मी ह्याला नापास केलं मी ह्याला नापास केलं मी ह्याला नापास केलं ह्याला नापास केलं ते बोलतेस हे नापास केलेल्यांचे का हा आहे ना तुका म्हणे माझे हेची आता हे समोर आल्यावर हे कशाला पाहिजे विठ्ठल 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणून हे रूप जेव्हा समोर उभं राहिलं तेव्हा सुंदर ते लक्षात घ्या ह्याला आळवणं म्हणतात काय ह्याला आळवणं म्हणतात आवडीने प्रेमाने हाक मारणं म्हणतात काय म्हणून ही हाक मारणं नामे भजन परत मुद्द्यावर येऊ काय म्हणून हे भजन करण्याकरता कोण लागतात गाते काय गाते आणि गाते नुसते असून उपयोग नाही जर श्रोतेच नाही तर आम्ही काय गाते काय जर श्रोतेच नाही तर आम्ही काय करणार म्हणून गाते श्रोते ओ श्रोता तो श्रोता नव्हे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नी नीट लक्षात घ्या काय तुम्ही नसाल तर आमचं काही काही उपयोग नाही म्हणून श्रोता पाहिजेच म्हणून श्रोते माय बाप आहेत काय काय आहेत श्रोते काय गाते श्रोते काही काही माणसं आवडीने प्रेमाने ऐकायला येतात त्यांना श्रोते म्हणतात आणि काही काही अशी असतात तिकडे पुढे महाराज वर्णन करतात गाते श्रोते पाहते काय 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 नुसते बघायला येतात कुठे कार्यक्रम चालू कुठे कार्यक्रम ते पवार महाराजांच्या इकडे चालू आहे असं दत्त मंदिर बर बर कोणाचा कार्यक्रम आहे बाबा महाराज सातारकरांचे नातू असं बघू काय
बघू काय हे कशाला आले फक्त बघायला काय ते येणार बसणार नाही असे राऊंड मारणार इकडून तिकडून बघणार काय चालू आहे किती लोक आली आहेत कोण हसतंय कोण रडतंय कोण झोपले काय हे काय पाहते बघणार आणि निघून जाणार घेणार काहीच नाही गाते श्रोते पाहते मग काही चतुर असतात काय काय हुशार मंडळी असतात मग बरोबर टिपणार अभंग काय काय मला काय काय वेळेस गंमत अशी वाटते मी असंच गमतीने आमच्या फडावर कीर्तन वगैरे झालं की सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो काय रे आज अभंग काय होता अभंग काय होता महाराज आपला तो काय आपला तो नेहमीचा आपला तो अरे तो पण म्हणकी नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून काय म्हणून काय काय ऐकतात एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने हा संसारात हे ऐकणं चालतं बरं का नव्हे हेच लागतं जास्ती करून काय ह्याची प्रॅक्टिस भरपूर आहे लोकांना नीट लक्षात घ्या काय सांगतोय गाते श्रोते काय चतुर असतात काय करतात नुसते ऐकत नाहीत तो डोक्यात ठेवतात हा महाराजांनी हा मुद्दा सांगितला असं असं सांगितलं हा अभंग सांगितला या चरणावर बोलले अशी दृष्टांत दिले चतुर काय चतुर काय आणि काय काही फक्त अशी येतात विनोदे काय हल्ली विनोदांची संख्या हा लोकांना कीर्तन नको असतो विनोद पाहिजे असतो काय मला कधी कधी असं वाटत एकदा नवरा कर विनोद नावाचा म्हणजे झालं एवढा जीवनात विनोद पाहिजे काय मला कधी कधी असं वाटतं अहो विनोद पाहिजे ते लावा ना टीव्हीवर कपिल शर्मा तो कार्यक्रमच आहे त्याच्याकरता विनोदाचा आहे कीर्तनामध्ये विनोद आहे पण तेवढ्या तेवढ्या पुरता विनोदच कीर्तन होत नाही का विनोदच कीर्तन होत नाही गाते श्रोते पण कसं का होईना ते विनोद ऐकण्याकरता का होईना पण लोक कीर्तनाला गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुश्चिते हो तुकाराम महाराजांच्या समोर सगळे भाविक श्रोते होते मंबाजी पण होताच काय होता की नाही काय म्हणून दुश्चिते असतातच चतुर विनोदे दुश्चिते आता पुढचं महत्वाचं आहे सोहम भावे पूर्ण ज्ञाते काय मी अभंग सोडून सांगत नाहीये आलिया संसारा कोण संसारात आले सोहम भावे पूर्ण ज्ञाते हे सुद्धा संसारात झाले काय हा त्यांना सुद्धा महाराज म्हणतायत कि तुम्ही पूर्ण ज्ञाते आहात म्हणून संपलं नाही करा विठ्ठल स्मरण काय करा विठ्ठल स्मरण मला सांगा जेव्हा ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल भजन करत होते त्यांना काय कळत नव्हतं म्हणून करत होते का हा कळत नव्हतं म्हणून करत होते का मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही आम्ही हेच करत आलोय पण हेच करत आलोय असं बोलले नाहीत मागे लय केलं आता कशाला उगाच इटाल इटाल करायचं काय आपण असं करतो महाराज तुम्हाला सुद्धा अनुभव असेल काय काही काय म्हणायचं नग असे येतात काय हा अभंगच तसा आहे आलिया संसारा उठा वेग करा ते परमार्थाचा वेग करत नाही संसाराचाच वेग वाढवतात काय परमार्थाचा वाढवतच नाही एक असाच पठ्ठ्या होता आमच्याकडे काय आम्हाला अगदी महाराजांवर प्रेम श्रद्धा खूप काय आणि महाराजांना एकदा बोलून बसला महाराज मी ठरवलंय काय माझं लग्न झालं आणि घर परिवार सगळं नीट झालं की मी तुमच्याकडे राहायला येणार सगळं सोडून महाराज म्हणाले वा वा छान आहे ये
काय झालं, काही दिवसांनी त्याचं लग्न झालं, पोरबाळ झालं. काय मग महाराजांनी पुन्हा गमतीने विचारलं, काय रे कधी येतोयस? येतो ना आता महाराज, जरा पोरं मोठी होऊ दे मग येतो. काय मग हळूहळू हळू पोरं मोठी झाली, कॉलेजमध्ये जाऊ लागली. हा काय रे कधी येणार आहेस, तू बोललेलास ना. महाराज आता मुलाचं वय झालंय, लग्न करायचंय, जरा लग्न होऊ द्या मग. काय मग येतो. बर काय मग हळूहळू मुलगा झाला, लग्न झालं मुलाचं. काय मुलाचं लग्न झालं, चल बाबा आता मुलाचं लग्न झालं, आता येणार आहेस ना, जरा नातवाचं तोंड बघू द्या की. मी अक्षरशः खोटं सांगत नाही, नातवाचं लग्न झालंय, अजून बाबा आलेला नाही. नीट लक्षात घ्या का. येतो येतो म्हणून होतच ते होतच नाही कधी. संसाराचा वेग असा आहे की त्या संसाराच्या वेगात न परमार्थात येणं अतिशय कठीण आहे. काय अतिशय कठीण आहे. म्हणून एक सांगतो तुम्हाला, ह्या वेगातनं सुटायचं असेल तर तुम्ही बघा या पाण्यामध्ये की नाही नावं असतात, आणि हल्ली बघा नवीन आलंय जेट बोट. काय हल्ली बघा काय स्पीड बोट आल्यात त्या. मग त्या स्पीड बोट एकदा मोटर चालू झाली की त्या पाण्यावरनं असा थर 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 काय वरच्यावर पलीकडे जातात. काय तसं पूर्वीच्या काळी नुसत्या नावा होत्या, पण ज्ञानोबा तुकोबाच्या रूपाने स्पीडबोट आल्या. काय माऊलीच्या रूपाने, तुकोबारायच्या रूपाने. एकदा ज्ञानेश्वरीची मोटर चालू झाली. काय भव सागर तरता कारे करीत सा चिंता आ पैल उभा दाता आ कटी कर ठे वो कटी कर आठे वो त्याचे पायी घाला मीठी. काय कधी भाऊसागर तर तो कळतच नाही, स्पीडबोट आहे. काय तसं माऊली तुकोबारायची संगत आली की सगळं आपोआप सहज निवांत पार पडत. काय निवांत पार पडत. काय म्हणून शास्त्रा जे होते नव्हे प्रकार बहुते, मूर्ख मोक्षा येते काय गती पा. तो नपडो का ब्रह्मसूत्र न लोडो सर्व शास्त्रार्थ, सिद्धांत न होता स्वतंत्र जयाचे हती, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्थ, अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाचे अचरिता पाऊले. काय आपलं काम काय आहे. काय ह्या भवसागर तरायचा असेल आपण काय करायचं. काय जे चाललेत त्यांच्या मागे चालायचं. लक्ष झालं का काय सांगतोय. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे तयाचे आचरिता. तुम्ही बघा चालता चालता मध्ये रस्त्यात चिखल असतो. काय आणि चिखल असल्यावर हुशार माणूस काय करतो माहितीये का, तो थांबून राहतो. काय पटकन जाता येत नाही चिखलातनं असं. काय तो थांबून राहतो. मग काय होतो, नेहमीचा एक दुसरा येतो, त्याला माहिती असतं पाणी कुठे नाहीये. मग तो असा उडी मारत, जिकडे चिखल नाहीये तिकडे बरोबर उडी मारत 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 चिखलाच्या पलीकडे. लक्षात आलं का. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मागे उभं राहायचंय. काय तुम्हाला काय मागे उभं राहायचंय. मागे उभं राहून काय करायचंय. फक्त माऊलीने जिकडे पाय ठेवलेत काय त्यांच्या मागे मागे चालणं एवढंच आपलं. काय श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, तयाचे आचरिता पाऊले
पाहुनी सात्विक श्रद्धा आलोळे ते तेची फळ ठेविले असेल आहे आपलं भाग्य. आपल्याला धावपळ करावी लागली नाही काय, आईतं फळ मिळालं काय. जे कष्ट ज्ञानोबा तुकोबाने केले त्याचं आईतं फळ तुम्ही आम्ही काय. म्हणून महाराज म्हणतायत आलिया हे आईतं फळ तुमच्याकडे आहे काय, असंच ठेवू नका. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा काय. म्हणून जे जे संसारात आलेत केवळ जे का निबिड ब्रह्म संसार हे त्याचे नाव काय. संसार अवघड आहे काय महाराज इकडे या ओवीत म्हणतात केवळ जे का निबिड भ्रम. संसार म्हणजे काय, भ्रम म्हणजे. आता एक नीट फरक लक्षात घ्या मग पुढे सरकतो मी. निबिड भ्रम म्हणजे काय हो काय. आता अगदी प्रख्यात दृष्टांत म्हणजे रस्सीचा आणि सापाचा काय. रात्री काय अंधारात जर उठला काय बाजूला रस्सी जर असेल ती रस्सी अशी वेडी वाकडी असल्यामुळे असं वाटतं की चूक कोणाची, रस्सीची की तुमची काय. ही चूक कोणाची, रस्सीची की. हा अरे मला वाटलं सापच आहे की काय काय. नीट लक्षात घ्या चूक कोणाची नाही, हा भ्रम. संसार म्हणजे भ्रम नाही, भ्रम तुमच्या मनात आहे काय. बामनाचं पोर एक खेळा सिभ्याल 12 वर्ष लपाल रे. हा तुमची आमची गत नाही, मोठ्या मोठ्यांची गतीच आहे. बामनाचं पोर एक खेळा सिभ्याल 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आल नागवेची पळून गेल रे. ही कोणाची कथा आहे माहितीये का, शुकदेवाची कथा आहे काय. शुक महामुनी संसार भ्रम आहे म्हणून एवढे घाबरले की ते 12 वर्ष पोटातनं बाहेर झाले नाही काय. संसार भ्रम आहे म्हणून घाबरून आतमध्ये लपून राहिले. मला सांगा ज्ञानोबा तुकोबा भ्रम आहे म्हणून आतमध्ये लपून राहिले असते तर वारी तुम्ही आम्ही इकडे आलो असतो का. हा ते त्यांना भ्रम भ्रम वाटलंच नाही, त्यांना दुःख दुःख वाटलंच नाही, सुख सुख वाटलंच नाही. सुख असो दुःख असो दोन्हीमध्ये विठ्ठल सापडला. विठ्ठल 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 विठ्ठल. केवळ जे का निबिड भ्रम. अडवे तिडवे विणले तंतु वस्त्र नाम मृषामा तू एरवी संसार शब्द हा व्यर्थ सुरे भगवंत मी तद्रूपे. फडा पुच्छ वाकुडा भाग तेने आकारे म्हणती नाग. तो नाग नवे सोनेची अंग देवी जग हे मद्रूप. एक छोटासा दृष्टांत सांगतो पुढे सरकतो काय. फणा काय, नाग म्हणजे काय, नागाचा आकार कसा आहे. फणा पुच्छ काय, ज्याला फण आहे ज्याला पुच्छ आहे आणि काय असा कोण, नाग. बरोबर आहे. आता मी असं जर वर्णन केलं तुम्ही म्हणाल महाराज नागाच्या समोर आम्हाला ठेवता का, काय आम्हाला समोर ठेवता का, मारता का आम्हाला. पण नीट लक्षात घ्या इकडे पुढे वर्णन. फणा पुच्छ वाकुडा बाग तेने आकारे म्हणती नाग. पण तो नाग नवे सोनेची अंग देवी जग हे मधुर. आता तुम्हाला जर मी सांगितलं फणा पुच्छ वाकुडा म्हणाले महाराज नाग आहे पळा तिकडनं तुम्हीच. पण मी म्हटलं अहो महाराज तुम्ही जरा थांबा माझं पूर्ण ऐकून घ्या. फणा आहे पुच्छ आहे वाकुडा आहे पण सोन्याचा आहे काय. फणा आहे पुच्छ आहे वाकुडा आहे पण सोन्याचा आहे. अहो महाराज ते सांगा ना आधी. सोन्याचा आहे म्हटल्यावर आम्ही कशाला घाबरणार.
तसं जगत आहे, माया आहे, अज्ञान आहे, अमक आहे, तमक आहे, काय हे सगळं सांग, साक्षी आहे, कुटस्थ आहे, हे सगळं सांगाय सांगण्यापेक्षा हेच सांगा ना, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो अज्ञाने पाप आहे पुण्य तोपर्यंत भीती आहे. एकदा म्हटलं पापही नाही पुण्यही नाही. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हा हरिमुखे म्हणा म्हटल्यावर पाप आठवलं का, काय पाप आठवलं का? जिकडे हरी आला तिकडे पापही संपलं. पाप ताप दैन्य जाय. एकदा तो जीवनात आला म्हणून महाराज म्हणतायत कोणाचा तरी आधार घेऊ नकोस, आलिया संसारा उठा वेग करा. काय कोणाला तरी शरण जाऊ नकोस, जो उदार आहे त्याला शरण जा. काय कोणाला शरण जा, जो उदार आहे त्याला शरण जा. आता मला सांगा त्याच्या एवढा विठ्या एवढ्या उदार दुसरा कोण आहे का? विठू माझा ले गुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. कधी कुठे असा देव बघितलाय का हो, ज्यांनी खांद्यावर आपल्या भक्तांना घेतलंय असा कुठे बघितलाय का? जगामध्ये देव अनेक आहेत पण असा कुठेच नाहीये. काय जगामध्ये देव अनेक आहेत पण असा देव नाही कि ज्याच्या दारामध्ये एका वेश्येच्या मुलीची समाधी आहे. आहे का कुठे असा? हा बघा, शोधून बघा तुम्ही. काय मोठे मोठे देव बघा आणि आपला पांडुरंग बघा. काय एवढा उदार एवढा उदार. त्यांनी कानो पात्रेला सुद्धा पात्र ठेवली. जगाने जिला अपात्र ठरवली तो बोलला नाही हीच पात्र आहे मला. नीट लक्षात घ्या ताकद काय होती. काय दीन पतित अन्याय शरण आले विठाबाई, शरण आले दीन पतित अन्याय. काय मी कोण आहे? दीन पतित अन्याय. पण दीन असो पतित असो अन्यायी असो माय बाप्पा एवढंच लक्षात घे, शरण आले विठाबाई. काय बघा गमत कशी असते. गुन्हा किती का मोठा असे ना, शरण आला की जी सजा असते ती कमी होते नाही का? काय किती का मोठा असे ना, खून का केला असे ना, तो जर स्वतःहून शरण गेला तर कोर्ट बोलतं जाऊ दे कसं का असे ना, खून का केला असे ना. त्यांनी स्वतःहून आलाय पुढे त्याची शिक्षा कमी करा. अहो कोर्ट शिक्षा कमी करतोय मग देव का नाही करणार? काय देव का नाही करणार? काय म्हणून यातीहीन कुळहीन कानो पात्रा पण तिची समाधी झाली. काय काय तिची समाधी झाली म्हणून लक्षात घ्या कोणाच्याही शरण जाऊ नका, शरण जा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे,
काय देह कोणाचा आहे तुझा आहे काय काय आत्ताच येता येता आमचं गाडीमध्ये बोलणं चालू होतं. एक म्हातारी रस्त्यामध्ये येता येता चक्कर आली म्हणून खाली बसली आणि तिकडेच गेली. काळू न म्हणे हटू न म्हणे आवसी दिवस पहाटू. काय गंमत अशी ती गेली हे तिला सुद्धा कळलं काय म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याची काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपलं काम एवढंच आहे उगत स्वतःचीच ढोलकी पिटायची माझे माझे म्हणून. बघा हल्ली बाकी कोणाला काही जमलं ना जमलं पण स्वतःच्या नावाची ढोलकी कशी पिटाय काय शरण कोणाला जावं. उठा शरण जा देह काळाचे धन कुबेराचे. वेळ झाला आता आटपतो. तेथे मनुष्याचे काय आहे देता देववीता नेता नेववीता तेथे याची सत्ता. अर्जुन मोठा शाणा समजत होता स्वतःला. काय तो म्हणत होता देवा मी ह्या सगळ्यांना मारून एवढं पातक कसं करू माझ्या कुळाचा नाश होईल मी एवढं मोठं पाप कसं करू. देव म्हणाला तुला काय वाटतं मारणारा तू आहेस का. काय देव काय म्हणाले मारणारा तू आहेस तुला वाटतंय. म्हणून गीता कशा करता सांगितली लक्षात आलं का. अर्जुनाला एवढंच लक्षात यावं की मारणाराही मी नाही आणि मरणारही ते नाहीत. काय तू गुरु बंधू पिता तूची आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते. काय बोलला अर्जुन आता अज्ञा तुझी वाचोनी आण नाही प्रभू. गीता संपली इथे. काय तुझे नि मज मी पावोनी कर्तव्य केले निपटोनी आता अज्ञा तुझी वाचोनी. काय आता माझं कर्तव्य संपलं. मी बाणही उचलणार नाही मी धनुष्यानेही मारणार नाही. तू बोल मी घेतो तू बोल मी मारतो. बरोबर आहे का चुकीच आहे याच्या भानगडीत मी पडणार. कर्तृत्व चांगलं आहे का कर्तृत्व वाईट आहे कर्तृत्व योग्य आहे का कर्तृत्व अयोग्य आहे याच्या भानगडीत पडू नका कारण तुम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. काय कर्तृत्व जर चांगलं करून चांगलं होत असेल तर मला सांगा सदन कसाई संत झाले असते का. काय त्यांचं कर्तृत्व योग्य होतं की अयोग्य होतं. काय योग्य होतं की अयोग्य होतं. पण गंमत बघा ताकद अशी होती. काय ओ मासाचा तुकडा एका बाजूला ठेवला दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे एक शाळीग्राम होता तो सतत तोंडात असायचा. काय सतत तोंडात असायचा तो काढायचा आणि ठेवायचा व समोरच्याला जेवढं पाहिजे तेवढं तो घेऊन जायचा. लक्षात येते का काय सांगतोय. काय एका तागड्यामध्ये ईश्वरी सत्ता आणि दुसऱ्या तागड्यामध्ये कर्म. ती ईश्वरी सत्ता काढून टाकली तर कर्माला काहीच अर्थ राहत नाही. काय आपण म्हणतो या हाताने मी सगळं केलं पण तोच हात जेव्हा मस्करी करत नाही पण गंमत बघा तोच हात जेव्हा असा लुळा पडतो काय तेव्हा कोणाची ताकद. आत्तापर्यंत एवढं करून तू केलंस म्हणतोस मग आता हे कोणामुळे. नीट लक्षात घ्या ज्या हाताचा माज आहे तोच माज उचलून टाकतोस. म्हणून एकच लक्षात घ्या तुम्ही करत नाही करणारे तुम्ही नाही. तुम्ही कोण आहात तुम्ही धनी आहात पण कशाचे निमित्ताचे. काय निमित्ताचे. काय मामा लग्नामध्ये फार महत्वाचा आहे पण निमित्ताचा. काय अक्षदा टाकणारा धनी आहे पण कशाचा आहे. पण निमित्ताने जर म्हणू लागलं की मी आहे म्हणून लग्न. अरे तू असायची गरज नाही तू आस नाही तर नास मिया बीबी राजी म्हण सगळ्यांना पाठे.
नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. निमित्ताचा धनी, निमित्त निमित्त म्हणून स्वतःची मिजास मारतो काय. पण ज्या क्षणी कळत मी नाही तो काय, मी नाही माझे माझे म्हणून व्यर्थ केला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे अटी वाढितोसी. काय अभंग खूप मोठा आहे, खूप सांगण्यासारखा आहे काय, पण वेळेची मर्यादा आहे. आज इकडे आमच्या पवार महाराजांनी, श्री हरी पवार महाराजांनी अतिशय आवडीने प्रेमाने दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय ह्याचं नातं किती जवळचं आहे काय हे मला सांगायची गरज नाही. एक पूर्ण अवतार त्याच्याकरता झालेला नाथ बाबांचा काय. म्हणून ती जवळीक आजही चालू आहे काय, आजही अव्याहत चालू आहे. म्हणून हा असा हा दत्त जयंतीच्या उत्सवामधला आज माझं हे कीर्तनाची सेवा काय. म्हणून प्रेमाने महाराजांनी बोलवलं, मला इकडे आलो आणि ही कीर्तन सेवा केली. दत्तांच्या पायी चरणी ही सेवा अर्पण करतो आणि माझं कीर्तन इकडेच आटवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. 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 ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारा. 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 बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईसी कळवळाचे दाते करीला भाविण. पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वयं साय आईसी कळवळाचे दाते करीला भाविण. तुम्हा म्हणे माझे तुम्हा संतावरी ओले आईसी कळवळाचे दाते करीला भाविण. ज्ञान देव तुकारा, भगवंताच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद गुरुचरित्र पारायण दत्त जन्मोत्सव सोहळा, या सोहळ्यातील उठू नका, उठू नका, दोन मिनटं बसा, बसा, दोन मिनटं सूचना होईपर्यंत. तिसऱ्या दिवसाची सेवा मोठ्या आनंदामध्ये पार पडलेली आहे. तिसऱ्या दिवसाची सेवा श्रीहरिभक्ती परायण चिन्मयानंद महाराज सातारकर यांनी वेळेत येऊन या ठिकाणी उत्तम प्रकारची सेवा दिलेली आहे. त्याबद्दल संस्थाच्या वतीने आजचे प्रवचनकार होते विनायक महाराज गव्हाणे बीड यांचं आज सुंदर प्रवचन झालेलं आहे. आणि उद्याचं हरिकीर्तन श्रीहरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचं उद्या 9 ते 11 या वेळेमध्ये सुश्रावी असं कीर्तन होणार आहे. आणि उद्या प्रवचन श्रीहरिभक्तीपरायण भागवतानंद महाराज गिरी कोल्हारवाडीकर यांचं प्रवचन होईल. आजचे जागरकर्ते पाली भंडारवाडी, वैतागवाडी, वायभटवाडी, माऊली भजनी मंडळ, शाहूनगर बीड